नमस्कार, पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे नवीन अशा एका व्हिडिओमध्ये. आज स्पेशल व्लॉग असणार आहे गिरगाव चौपाटी. दोन संडेपासून आम्ही प्लॅनिंग केलेला पण होत नव्हता, प्लॅनिंग कॅन्सल होत होता, कारण की परीला चौपाटीला जायची खूप इच्छा होती. लॉकडाऊन नंतर आमची पहिली वेळ असेल ही चौपाटीला जाण्याची. परी, जायचं चौपाटीला? गिरगाव चौपाटी आमच्या घरापासून 25 ते 30 मिनिटं वॉकिंग डिस्टन्स आहे आणि आम्ही जाणार स्कूटीने. स्कूटीने आम्हाला जास्तीत जास्त 10 ते 15 मिनिटं लागतील. स्कूटी आहे, मी पार्किंग करू पॅन पार्कमध्ये आणि नंतर जाऊ गिरगाव चौपाटीला. शेवटपर्यंत बघा, आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि कमेंट करा. काय घेतलंय? चौपाटीला खेळणी घेतलेली आहे वाळूमध्ये. गाडी पार्क केलेली आहे. चौपाटीच्या अगदी समोरच आहे पॅन पार्क. 30 रुपये चार्ज आहे पार्किंगचे. अरे बघू शकता गर्दी, येणाऱ्यांची ही आहे, जाणाऱ्यांची ही आहे. फायनली आलो परी. चटई घेतलेली आहे 30 रुपये बोलला होता, 20 रुपयाला घेतलेली आहे, कारण की बार्गेनिंग करावं लागते. आम्ही खूप दिवसांनी आलो लॉकडाऊनच्या नंतर. लॉकडाऊन नंतरची चौपाटी. परी एन्जॉय. परी काय बनवले? वाव.
संध्याकाळ झालेली आहे, गर्दी बघू शकता आताही। आम्ही चाललो समुद्राचे येते बघू शकता संध्याकाळची चौपाटी। स्टॉल स्टॉल ला गर्दी बघू शकता। स्टॉल वरती पावभाजी खायला आहे, काय खायचं आहे? पावभाजी। पावभाजी आम्ही दोन पावभाजी मागितली आहे, एक चीज आणि एक साधी आहे, त्याची आम्हाला माहिती नाही, त्यासाठी आम्ही दोन ऑर्डर तर दिली आहे पण पैसे कोण देणार आहे माहिती नाही आहे। मी नाही परी देणार आहे, परी बोलले चौपाटी चौपाटी परी 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 बिझी आहे खाण्यामध्ये। आता आम्ही कुल्फीची ऑर्डर दिलेली आहे, आईस्क्रीम गुलाबजामून कुल्फी बदाम पिस्ता ट्राय करतोय। गुलाबजाम कुल्फी। आजचा व्लॉग इथं समाप्त करतो, व्लॉग आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि कमेंट करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असेल तर कृपया सबस्क्राइब करा। भेटू पुन्हा अशा एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत खुश राहा, मस्त राहा।